लाईव्ह, शोध सत्य बातमीचा। पूर्वी स्त्री म्हटलं की चूल आणि मूल या पलीकडे बघण्याची समाजाला सवय नव्हती, आणि कुणी काही करायचे प्रयत्न केले तर त्यांना अडवण्याचा प्रयत्न करणारी पुरुष प्रधान संस्कृती होती। मात्र राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख यांच्यासह अनेक महिलांनी महिलांच्या हक्कांसाठी लढाई लढली आणि त्यांना ते हक्क मिळवून देण्यासाठी या पुरुष प्रधान संस्कृतीशी लढा दिला। यातून संघर्ष करत आज अनेक राजकीय, शैक्षणिक, सामाजिक व कामगार क्षेत्रात आपण अनेक महिलांना काम करताना बघतो व त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करतो। मात्र अजूनही असे काही महाभाग आहेत जे महिलांना डावलण्याचा प्रयत्न करतात। मात्र या सगळ्यांवर मात करत महिला आज यशाचे अनेक शिखरे सर करताना दिसतात। अशीच एक महिला नांदगाव तालुक्यातील असून जिने संगीता सोनवणे ते शिवकन्या असा यशस्वी प्रवास करत आपलेच नव्हे तर तालुक्यासह जिल्ह्याचं नाव लौकिक केलं आहे। आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमामुळे समाज कार्यात आलेल्या संगीता सोनवणे आज शिवकन्या म्हणून जिल्ह्यात नव्हे तर राज्यात प्रसिद्ध झाल्या आहेत। गेल्या 14 वर्षांपासून नांदगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांची कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता स्वखर्चानं रोज नित्यनेमानं सेवा करतात, पूजा करतात। अशा या कामामुळे त्यांनी महिलांचं संघटन तयार केलं व आपला सर्व वेळ महिलांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी दिला। यात त्यांनी कायम दुर्लक्षित असलेल्या शालेय पोषण आहार म्हणून मदतनीस करणाऱ्या महिलांना प्राधान्य दिलंय व त्यांना मिळत असलेल्या तुटपुंज्या मानधनाच्या विरोधात आंदोलन सुरू केलं व यातूनच त्यांनी आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था स्थापन केली। यातून त्यांनी नांदगाव, मनमाड, येवला, मालेगाव, चांदवड आदी भागातील महिलांचं संघटन तयार केलं व या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी विविध आंदोलनं केली। नुकतेच त्यांनी महिलांना घेऊन 5 दिवस आमरण उपोषण केलं। या आंदोलनाची राज्यस्तरीय दखल घेऊन मंत्रालय ते सचिव व केंद्रीय मंत्र्यांपर्यंत विषय पोहोचवला व याबाबत माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय घेऊन यावर सकारात्मक निर्णय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं। यासह नांदगाव येथील शिवस्फूर्ती मैदानावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं व स्मारकाचं नूतनीकरण करण्यासाठी एकट्याने उपोषण केलं। याची आमदार सुहास कांदे यांनी तात्काळ दखल घेऊन सुमारे 20 लाख रुपये एवढा भरघोस निधी देऊन संगीता सोनवणे यांच्या हस्तेच कामाचं भूमिपूजन केलं व काम सुरू केलं। यानंतर लोकार्पण सोहळ्याला देखील छत्रपती संभाजीराजे यांचे हस्ते देखील संगीता सोनवणे यांचा सन्मान करण्यात आला। यानंतर त्यांना जवळपास 55 पुरस्कार मिळाले। यात प्रामुख्यानं मुंबई, जळगाव, भुसावळ, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना, अहमदनगर यांसह राज्यातील अनेक जिल्ह्यात पुरस्कार प्रदान करण्यात आले। यात अनेक पुरस्कार हे मातब्बर राजकीय नेते, चित्रपट अभिनेत्री, अभिनेते यांच्या हस्ते मिळाले। यात त्यांना फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच मनमाड येथे कुळवाडी भूषण पुरस्कार मिळाला। आता नुकताच त्यांना वैजापूर येथील संस्थेनं राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार जाहीर केला असून आज ठाणे येथे भारतीय मराठा महासंघतर्फे स्थानिक आमदार रवींद्र फाटक व आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला। हा पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान होणार होता, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे जावे लागल्यानं ते येऊ शकले नाही असं मत आमदार रवींद्र फाटक यांनी सांगितलं। यावेळी संगीता सोनवणे यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आलंय। नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।